मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद माझा बैलगाडा या चॅनेलवर. मंडळी आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला करा सबस्क्राईब आणि नोटिफिकेशन ऑन करा, त्यामुळे सेज बैलगाडी क्षेत्रातील अपडेट आपल्याला मिळत राहतील. तर चला वळूया व्हिडिओकडे. तर अखंड महाराष्ट्राचा लढका सप्तहिंदकी श्री बाकासुर आज त्यांच्या घरच्या मैदानावरती दाखल झाला होता. म्हणजे मुळशी तालुक्यातील आग्रेवाडी येथे भव्य दिव्य बैलगाडा शर्यत पार पडली. येथे आपला बाकासुर आला होता. आपल्या बाकासुर सोबत वादळ नावाचा बैल होता. दोघांनी सुट्टा गट काढला आणि सेमीसाठी गाडी पात्र झाली. आणि विशेष म्हणजे आज बाकासुरची गाडी मारायला विठ्ठल नाना होते. विठ्ठल नाना असल्यावर काय सुट्टा निकाल फिक्स असतो. आणि विशेष म्हणजे त्या मैदानावर विठ्ठल नानांचा सर्जा पण होता. सर्जा पण सेमीसाठी पात्र ठरला. मग मात्र एक मोठा योगायोग झाला. आपला बाकासुर आणि सर्जा सेमी क्रमांक 6 लागले. मग मात्र सर्व प्रेक्षकांना वाटत होते आता बाकासुरच्या गाडीवर विठ्ठल नाना नसणार. आता ते त्यांच्या स्वतःच्या सर्जेची गाडी मारायला विठ्ठल नाना असणार. पण मित्रांनो सेमीसाठी ह्या दोन गाड्या खाली गेल्या. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे बाकासुरच्या गाडीवर चक्क विठ्ठल नाना बसलेले होते आणि सर्जेच्या गाडीवर विठ्ठल नानांच्याच तालमीतला एक जण बसलेला होता. मग गाड्या सुटण्यासाठी सज्ज झाल्या. अखंड महाराष्ट्राच्या नजरा बाकासुर आणि सर्जेच्या गाडीवर होत्या. गाड्या सुटल्या. बाकासुर आणि वादळची गाडी खूप सुंदर पळत होती आणि इकडे सर्जेची पण गाडी खूप सुंदर पळत होती. दोन गाड्यांमध्ये लढत चालू होती. पण मधोमध आल्यावरती सर्जेची गाडी फॉल झाली आणि बाकासुरची गाडी पुढे निघून गेली. मित्रांनो जर सर्जेची गाडी फॉल नसती झाली तर आपल्याला निकालाला खूप सुंदर लढत पाहायला मिळाली असती. आणि सेमी क्रमांक 6 निकाल हा बाकासुराने वादळला दिला. मित्रांनो खरंच आज विठ्ठल नानांना मांडलं. कारण बघा ना, आपली स्वतःची गाडी त्यांच्या सेमीमधून असून त्यांनी बाकासुरची गाडी मारली. विठ्ठल नाना त्यांच्या शब्दांना पक्के होते. ते म्हणाले पण होते, माझ्या सर्जेची गाडी आणि बाकासुरची गाडी एकाच सेमीमध्ये आल्यावर मी बाकासुरचीच गाडी मारेन. तर मंडळी तुम्हाला काय वाटते विठ्ठल नानांच्या बद्दल ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.